भारतीय जनता पक्षाने टोळीबरोबर आघाडी केलेली आहे. ही जी 40 जणांची गट आहे या गटाबरोबर आघाडी केली आहे, पक्षाबरोबर नाही. त्यांचा उपयोग कुठंपर्यंत आहे तिथंपर्यंत भाजप त्यांना घेऊन जाईल. ज्या दिवशी लक्षात येईल की यांचा आता उपयोग होत नाही त्या दिवशी त्यांना नारळ देण्याचं काम होईल. त्यानंतर निवडणुका होण्याचं शक्यता आहे, ती कधीही होऊ शकते. आणि आज या आघाडीमुळं महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचं रेटिंग कमी झालं आहे असे सगळ्यांनाच आता तुम्हालाही लक्षात येत असेल ना. तुम्ही बघा ना, कुठल्याही 10 घरात जाऊन विचारलं तर लोक तुम्हाला सांगतील हे करायला नको पाहिजे होतं. नाही कसं असतं की असे ज्यावेळी लँडमार्क जजमेंट येतात त्यावेळी समजा 16 जणांची आमदारकी रद्द झाली तर त्यानंतर उरलेले जे आहेत ते पण काय तिकडे थांबणार नाहीत ना. ते उद्धवजींच्यावर लगेच येऊन जातील भानगड नको पुढची म्हणून. त्यामुळं जास्त संख्या आमची होईल त्यावेळी दावे होतीलच की संख्येवर अवलंबून आहे. शेवटी सध्याच्या राज्यपालांनी महाविकास आघाडीचं एवढं नुकसान केलेलं आहे की आता त्यांना बदलावं असंही आम्हाला वाटत नाही. कारण काय त्याच्यात जे काही डॅमेज आमचे 12 आमदार नियुक्तीला त्यांनी विरोध केला, कोणतं पाऊल असं आमच्या सरकारने त्यांना सुचवलं आणि त्यांनी ते स्वीकारलं, म्हणजे एवढ्या टोकाची भूमिका या देशात जी अनेक राज्य एकत्रित येऊन हा देश चाललेला आहे त्यात भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये राज्यपालांच्याकडून तिथलं सरकार भारतातल्या केंद्र सरकारचे विरोधी असलं तरी अशी एवढी टोकाची जाऊन वागणूक कधी दिली गेलेली नाही. ती आता चालू आहे. आता सरकार बदलल्यावर राज्यपालांनी देखील दिशा बदलली, असं कधी यापूर्वी होत नव्हतं. त्यामुळे एकंदरच कशाकशाचा स्तर खाली गेलेला आहे याची यादी मोठी आहे. त्या पदाचाही समावेश व्हायला लागला आहे ही चिंता आहे. ते फक्त महाराष्ट्रातच नाही, देशातल्या अनेक राज्यात असे अनुभव यायला लागलेले आहे. सामना वर्तमानपत्र आहे. एखादा माणूस आला, बाबा माझे हे 50,000 रुपये घ्या, 10 लाख रुपये घ्या, तुमच्या पहिल्या पानावर मला 20 लाख रुपये आहे का, ठीक आहे 20 लाख रुपये घ्या आणि मला पहिलं पान घ्या. तर तो वर्तमानपत्र चालवणारा माणूस म्हणणार की ठीक आहे द्या, आमचं काही हरकत नाही. त्यामुळं सामनाने पहिल्या पानावर जाहिरात छापली राज्य सरकारची 75,000 नोकऱ्यांची, ते पान पलटल्यानंतर आतली जी बातम्या आहेत सामनाच्या त्या बघितल्यावर पहिल्या पानावरची जाहिरात विसरून ते पुढचेच सगळे बातम्या वाचतात लोकं. त्यामुळं राज्य सरकारची वैचारिक दिवाळखोरी किती वाढलेली आहे. सामनाला जाऊन पेपरूमला बातम्या द्यायच्या, जाहिरात द्यायची, आणि त्याच्या आत बघितलं तर त्या जाहिरातीच्या अगदी विरोधात आतल्या बातम्या असतील तर त्या जाहिरातीचे पैसे वायाच गेले. आणि कोट्यावधी रुपये फक्त 75,000 नोकऱ्या आम्ही देतोय हे सांगण्यासाठी राज्य सरकार खर्च करतं आहे. फॉक्सकॉन कंपनी आपल्यातून गेली, 4 लाख नोकऱ्या गेल्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या. त्यामुळं आता बूंद से गई वो हौद से नाही आती, काहीही करा. अजून पंतप्रधान घोषणा करतील आम्ही एवढा प्रोजेक्ट आणतोय तेवढा प्रोजेक्ट, हे कशासाठी? तर आजपासून गुजरातमध्ये आचारसंहिता चालू झाली आहे. आता गुजरातला देण्यासारखं सध्या काही नाही आहे, त्यामुळे एखादी घोषणा महाराष्ट्रात केली तर महाराष्ट्रातली लोक जरा शांत होतील यासाठीच आहे. त्याच्या पलीकडं काही नाही. निवडणुकीची आचारसंहिता गुजरातची संपली आणि जर काँग्रेस किंवा केजरीवालांचं सरकार जर आलं तिथं तर मग गुजरातच्या वाट्यालाही काय म्हणणार नाही.